शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून पत्रकाराची निर्दोष मुक्तता। औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय। आज रविवारी 11 डिसेंबर रोजी माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील पत्रकार प्रवीण ठाकरे यांच्यावर अजिंठा पोलीस ठाण्याअंतर्गत शासकीय कामात अडथळ्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आले होते। या प्रकरणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ठाकरे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती। या प्रकरणामध्ये पत्रकार प्रवीण ठाकरे यांची सदरील आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली। अजिंठा येथील पोटनिवडणुकीच्या दरम्यान बातमी संकलनाच्या कामासाठी प्रवीण ठाकरे हे 100 मीटरच्या आत गेले असता अजिंठा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी आणि पत्रकार यांच्यामध्ये बोलाबोली झाली। यानंतर सदरील पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आली होती। सदरील पत्रकारावर शासकीय कामात अडथळा असा 353 गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणात पत्रकाराला जामीन मिळाला होता। औरंगाबाद खंडपीठामध्ये सदरील प्रकरण सुरू असताना न्यायालयाने पत्रकाराच्या बाजूने न्याय दिलाय। सदरील पत्रकाराला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले अशी माहिती आज रोजी देण्यात आली। सदरील पोलीस कर्मचारी आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यावरती कारवाई होण्याच्या मागणीसाठी सदरील पत्रकाराने उच्च न्यायालयात रीती याचिका दाखल केली। या प्रकरणात ही लवकरच पत्रकाराला न्याय मिळेल। प्रवीण रामदान ढाकरे अजिंठा येथून आहे। माझ्यावर 23 जून 2019 पोलीस प्रशासनाने 353 खोटा गुन्हा दाखल केला होता। त्या 353 निकाल आज रोजी लागलेला आहे। परिपूर्ण सत्य परेशान होऊ शकत आहे, पराजित नाही या हिशोबाने निर्णय लागलेला आहे। त्यासाठी माझे वकील सन्माननीय संतोषजी सरताळे यांनी कोर्टात युक्तिवाद करून व पुराव्यानिशी सर्व सिद्ध केले, त्याच्यामुळे आज माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे। या प्रकरणामध्ये अजूक जे पत्रकार असल्यामुळे माझा हा खोटा गुन्हा दाखल केला गेला होता। मी पत्रकार तर करताना नेहमी अन्याय अत्याचार याच्या विरोधात बाजू मांडत असतो, प्रखरपणे माझं मत लिहत असतो। माझ्यावर 353 गुन्हा दाखल झाल्यानंतरही मी बऱ्याचशा बातम्या या प्रखरपणे मांडल्या आहे। कोणत्याही पणे मी खचलेलो नसून डगमगलेलो सुद्धा नाही आहे। यापुढेही माझा असंच अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा चालूच राहील। देवतेचे आभार मानत मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। अजिंठा या गावी प्रवीण ढाकरे नावाचे रहिवासी राहतात। ते पत्रकार म्हणून सुद्धा काम करतात। तर पोटनिवडणूक होती अजिंठा गावची, तर त्या अजिंठा गावामध्ये ते तिथं वार्ताहर म्हणून काम करत होते। तर त्या दिवशी पत्रकार असल्याकारणाने ते 100 मीटरच्या अंतरामध्ये उभे होते। तर त्या ठिकाणी बंदोबस्ताकामी असलेले अजिंठा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, त्याच्यामध्ये PSI चौधरी म्हणून होते, एक काही कॉन्स्टेबल होते, तर त्या ठिकाणी त्यांनी पत्रकाराला मुज्जत घातली। पत्रकार असल्याकारणाने त्यांनी पण सांगितलं त्यांना की मी माझं काम करतो आहे, तुम्ही मला सहकार्य करा। परंतु ते PSI चौधरी यांनी विनाकारण त्यांना ती शिवीगाळ केली आणि त्या कारणावर त्यांच्या आपसामध्ये भांडण झाले। तर PSI चौधरी यांनी त्यांना उचलून मारहाण करून शिवीगाळ करून बंदोबस्ताच्या नावाखाली 353 केस दाखल केली होती। त्या प्रकरणामध्ये जेव्हा हे पत्रकार प्रवीण ढाकरे त्यांना अटक करण्यात आली, तर त्या प्रकरणामध्ये त्यांना रात्री मारहाण केली, बेदम मारहाण केली। त्याचं कारण एकच होतं की प्रवीण ढाकरे हे एक सामाजिक कामसुद्धा करतात। अजिंठा या गावामध्ये त्यांनी वारंवार तक्रारी दिल्या होत्या की पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी वर्ग हे जे आहेत तर गुंड लोकांना आताशी घालतात आणि 2 नंबरचे धंदे जे आहेत ते करायला मुभा देतात। म्हणून त्यांनी त्या प्रकरणामध्ये जे तिथले आहेर होते त्यांची मुलाखतसुद्धा घेतली होती, लाईव्ह मुलाखत होती आणि आजही ती यूट्यूबवर आहे। हा त्याच्या मनामध्ये राग होता। या सर्व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून त्या ठिकाणी प्रवीण ढाकरे यांना मारहाण केली आणि त्यांच्याविरुद्ध खोटी केस दाखल केली की शासकीय कामामध्ये अडथळा आणला म्हणून। तर या प्रकरणामध्ये जेव्हा न्यायालयामध्ये प्रवीण ढाकरे यांना हजर केलं तर प्रवीण ढाकरे यांनी स्पष्ट सांगितलं की मला पोलिसांनी मारहाण केली। तर सिल्लोडचे जे आहेत न्यायालय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीला जे आहेत प्रवीण ढाकरे यांना मेडिकलला पाठवलं, त्यांचा जवाब नोंदवून घेतला आणि जे आहेर आहेत तपास अधिकारी त्यांना शोकॉज नोटीस दिली की तुम्ही अटक कसं काय केलं म्हणून याच्यामध्ये अटकेचे कारण नमूद नव्हते। त्याच्यानंतर जे आहेत त्यांना त्या न्यायालयाने बेल नाही दिला, सत्र न्यायालयामध्ये बेल दाखल केला, त्यांचा बेल मंजूर केला, त्याच्यानंतर ते बाहेर आले आणि आज रोजी जे आहेत
हे प्रकरण साक्षीपुरक आम्ही होतं, त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 9 विटनेस सरकार पक्षाने तपासले. सरकार पक्ष या प्रकरणामध्ये जे आहेत परिपूर्ण फेल झालं की या आरोपीचा त्यांना मारहाण करण्याचा शासकीय कामात अडथळा आणण्याचा कुठला उद्देश नव्हता. आणि जे काही डॉक्युमेंट होते कोर्टामध्ये ते आरोपीच्या बाजूने मजबूत होते, स्ट्रॉंग होते, त्याचा फायदा यांना झाला आणि त्याच्यामुळे आज त्यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अजून एक की आरोपींनी जे आहेत उच्च न्यायालयामध्ये पोलीस प्रशासनाविरुद्ध रिट याचिका दाखल केलेली आहे. ती रिट याचिका आता जी संबंधित पोलीस कमिटी आहे तक्रार केंद्र त्यांच्याकडे सध्या प्रलंबित आहे. आणि आज रोजी जे आहेत आम्ही न्यायालयामध्ये साक्षीपुरावा चांगला भक्कम मांडला म्हणून त्यांची आज निर्दोष मुक्त झालेली आहे. आपलं नाव? मी ॲडव्होकेट संतोष सरताळे. मला या प्रकरणामध्ये ॲडव्होकेट महेंद्र नैनाव, त्याच्यानंतर दांडे वकील साहेब, त्याच्यानंतर मोरे साहेब या सर्वांनी आम्हाला सहकार्य केल्याच्यामध्ये. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, औरंगाबाद.